आज आपण पाहणार आहोत कोजागिरी स्पेशल मसाला दूध. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय, असं छान होतं, नक्की ट्राय करा. इथे मी दूध घेतलं आहे, आता मी तापायला ठेवलं आहे. आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगलाच 2 चमचे साखर टाकणार आहे. साधारणतः 2 चमचे टाकती आहे मी. तुम्हाला गोड जसं हवं आहे तसं ॲडजस्ट करू शकता तुम्ही. आता हे थोडंसं आपल्याला आटवून घेणार आहे. इथे मी पिस्ता घेतला आहे, त्याच्यानंतर बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत. साधारणतः एवढे घेतलेत मी, तुम्ही पाहू शकता. आता हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. इथे साधारण तुम्ही पाहू शकता किती बारीक करून घेतलं आहे मी. एवढं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे साधारणतः थोडं साठलं आहे दूध. आता मी त्याच्यामध्ये हे आपण बारीक केलेलं आहे ते टाकणार आहे. सगळं टाकणार आहे मी. त्याच्यानंतर 2 इलायची आहेत त्या मी बारीक करून घेतल्यात, त्या टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायफळ टाकायचं आहे किसून थोडंसं. जायफळनी चांगलाच मेल येतो, त्यामुळे नक्की टाका, स्किप नका करू. थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला. साधारणतः एवढं बंद झालं आहे. त्याच्यानंतर थोडंसं अजून उकळू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं मसाला दुधाचं मेन गोष्ट राहिली ती म्हणजे केशर. साधारणतः मी एवढं टाकलं आहे, तुम्ही बघा. आता हे थोडंसं उकळून घ्यायचं. इथे आपलं मसाला दूध रेडी आहे. तुम्ही पाहू शकता पिस्त्याचं आणि केशरचा किती छान कलर आला आहे. असं गरम गरम छान लागतं थंडीमध्ये. तुम्हाला कोणाकोणाला आवडतं मसाला दूध मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे पण ग्लासमध्ये ओतून घेऊया.